त्यानंतर आता पंचायत समिती, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून पंचायत समितीस विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 56 प्रत्येक गटासाठी तालुक्यासाठी पंचायत समितीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे पंचायत समिती ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यामध्ये दुवा म्हणून पंचायत समितीस त्या ठिकाणी विशेष महत्त्व आहे. आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 56 प्रत्येक गटासाठी किंवा तालुक्यासाठी पंचायत समितीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि पंचायत समिती हा गट तालुका स्तरावर कार्यरत असणारा पंचायत राजचा त्या ठिकाणी घटक आहे. म्हणजे पंचायत समिती कुठे कार्यरत असते तर तालुक्याच्या ठिकाणी किंवा एक गट स्तरावर त्या ठिकाणी ती कार्यरत असते. अनेक खेड्यांचा गावाचा मिळून गट बनतो आणि काही गटांचा मिळून त्या ठिकाणी तालुका बनलेला असतो. बलवंतराव महिता समितीने पंचायत समिती या घटकास प्राधान्य दिलेलं, तर वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास त्या ठिकाणी अधिक प्राधान्य दिलेलं आहे. मग अशा प्रकारचे स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी MPSC आपल्याला प्रश्न विचारते फिरून की बलवंतराव महिता समितीने पंचायत समिती या घटकास त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पंचायत समितीची रचना कशी असते आणि त्याचा कार्यकाल याबाबत आपण आता जाणून घेणार आहोत. गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्ष निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या ही त्याच गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्य संख्येच्या दुप्पट असते. कारण दर 20,000 लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जातो, तर दर 40,000 लोकसंख्येमागे एक सदस्य हा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवर निवडून गेलेला निवडून जातो. म्हणून म्हणजेच काय, जिल्हा परिषदेच्या एका वॉर्डमध्ये पंचायत समितीचे 2 वॉर्ड त्या ठिकाणी असतात. त्यानंतर पंचायत समितीच्या मतदारसंघाला काय म्हणतात, तर गण असं म्हटलं जातं. पंचायत समितीची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे, ही बाब आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पंचायत समितीच्या सदस्यतासाठी पात्रता म्हणजेच त्याची वयाची 21 पूर्ण केलेली असावी व त्याचे स्थानिक मतदार यादीत नाव असावे. त्यानंतर पंचायत समितीचा कार्यकाळ हा सर्वसाधारण स्थितीत 5 त्या ठिकाणी असतो, अर्थात तो कमी जास्त करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे. आता पंचायत समितीमध्ये 50% जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत, तर 27% जागा ह्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा राखीव आहेत. आता पंचायत समितीचे पदाधिकारी, तर पंचायत समितीची निवडून आलेले सदस्य पंचायत समितीवर जे निवडून जातात ते सदस्य आपल्यापैकी एकाची काय करतात, आपल्यापैकी एकाची सभापती आणि दुसऱ्याची काय करतात, उपसभापती म्हणून त्या ठिकाणी निवड करतात. आणि पंचायत समितीचे जे सभापती असतील किंवा उपसभापती यांचा कार्यकाल जो असतो तो असतो 2.5 इतका. किती? 2.5 इतका पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ असतो. सदस्य व उपसभापती यांना राजीनामा द्यायचा असल्यास तो त्यांना सभापतींकडे द्यावा लागतो. सदस्य किंवा उपसभापती यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे देणार, तर पंचायत समितीच्या सभापतीकडे ते पाठवणार. तर सभापतीचा राजीनामा, सभापतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो जिल्हा परिषद अध्यक्षांकडे त्यांना द्यावा लागतो. ठीक आहे. आता एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी मागणी केल्यास सभापती व उपसभापती यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडता येतो. 2/3 बहुमताने महिला सभापती असल्यास 3/4 असा ठराव पारित झाल्यास त्याला त्या ठिकाणी पदमुक्त केलं जातं. त्यानंतर गैरवर्तणूक, अकार्यक्षमता, भ्रष्टाचार इत्यादी कारणावरून राज्य शासन सभापती व उपसभापती यांना त्या ठिकाणी बडतर्फ करू शकते. पंचायत समितीचे सदस्य व पदाधिकारी यांना पांढऱ्या रंगाचे ओळखपत्र दिलं जातं.
कार्यकाळ संपल्यानंतर ते ओळखपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जमा करणं बंधनकारक आहे. आता पंचायत समितीच्या सभा किंवा बैठका, सभापती हा पंचायत समितीच्या सभा बोलवतो व तिचे अध्यक्षस्थान त्या ठिकाणी भूषवतो. त्याला पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल हिशोब मागण्याचा अधिकार आहे. तसेच पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकार आहे. पंचायत समितीच्या सभापतींच्या अनुपस्थित उपसभापती हे सभांचं त्या ठिकाणी अध्यक्षपद भूषवितात. त्यानंतर पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये एक महिन्यापेक्षा अधिक अंतर असू नये. म्हणजेच प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान एक बैठक होणे आवश्यक आहे. पंचायत समितीची सभा बोलवण्याचा व तिचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार हा सभापतीला आहे. पंचायत समितीचा एखादा सदस्य विना परवानगी सतत 3 महिने वा परवानगीसह 6 महिने सभांना गैरहजर राहिल्यास त्याचं सदस्यत्व त्या ठिकाणी ऑटोमॅटिक संपुष्टामध्ये येते. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता गट विकास अधिकारी कोण असतो? तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 97 मध्ये गट विकास अधिकारी यांची तरतूद करण्यात आली आहे. कोठे गट विकास अधिकारीची तरतूद कोठे करण्यात आली आहे? महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 97 मध्ये गट विकास अधिकारींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 98 मध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कलम 98 मध्ये गट विकास अधिकाऱ्यांच्या पदासंबंधी जी जी कामं आहेत त्याचा उल्लेख त्या ठिकाणी कलम 98 मध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर गट विकास अधिकारी म्हणजेच काय? BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ही MPSC द्वारे भरलं जाणारं पद आहे. त्यानंतर हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. ठीक आहे. गट विकास अधिकारी हा शासनाच्या ग्राम विकास खात्याचा अधिकारी असून त्याच्यावर नजीकचं नियंत्रण हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO असतं. आता मुख्य कार्यकारी अधिकारी हे CEO हे पद हे UPSC परीक्षा जे होते ती UPSC परीक्षा हे पद भरत असतं. आणि डेप्युटी CEO म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद MPSC राज्यसेवेच्या परीक्षेद्वारे त्या ठिकाणी भरलेलं जातं. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. ठीक आहे. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. गट विकास अधिकाऱ्याची निवड ही लोकसेवा आयोगाकडून तर नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून केली जाते. BDO निवड ही लोकसेवा आयोग म्हणजे आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड केली जाते आणि त्याची जी नेमणूक आहे ती महाराष्ट्र शासन त्याला नेमणूक करत असतं. त्यानंतर पंचायत समितीचं उत्पन्न, खर्च आणि अंदाजपत्रक हा आपला पुढचा पॉईंट आहे. पंचायत समितीच्या क्षेत्रानुसार जिल्हा परिषद, राज्य शासन व केंद्र शासनाकडून अनुदान मिळते. तसेच व्यवसाय, पाणीपट्टी, यात्रा इत्यादी करांच्या माध्यमातून पंचायत समितीला उत्पन्न मिळतं. तसेच जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीला कर्ज पुरवठा केला जातो आणि पंचायत समितीचं अंदाजपत्रक हे गट विकास अधिकारी तयार करतात. म्हणजे पंचायत समितीचं अंदाजपत्रक कोण तयार करतं? तर पंचायत समितीचं अंदाजपत्रक हे गट विकास अधिकारी म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर तयार करत असतात. पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी कोण देतं? तर पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी ही जिल्हा परिषद देत असतं. त्यानंतर पंचायत समितीचे अधिकार आणि पंचायत समितीचे कार्य आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 108 मध्ये पंचायत समितीच्या कार्याचं वर्णन करण्यात आलं असून पंचायत समितीकडे एकूण 74 विषय सोपवण्यात आलेले आहेत. तर त्या 74 विषयामधले महत्त्वाचे विषय आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करून त्यांच्यावर देखरेख करणे, म्हणजे ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करायचा आणि ग्रामपंचायतीवर देखरेख ठेवण्याचे अधिकार
आणि कार्य हे पंचायत समितीचं आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची तालुका स्तरावर अंमलबजावणी करायची. जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या योजना असतील त्या योजनांची अंमलबजावणी तालुका स्तरावर करणे हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. त्यानंतर गटाशी संबंधित जिल्हा परिषदेने सोपवलेलं कार्य पार पाडणे. त्यानंतर जिल्हा परिषद जे जे कार्य किंवा काम त्या ठिकाणी सोपवेल ते काम करणं हे पंचायत समितीचं कार्य आहे. त्यानंतर जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आणि पशुसंवर्धनाचा विकास करणे हे देखील पंचायत समितीचं कार्य आहे. त्यानंतर सरपंच समिती काय आहे ते आपण बघूयात. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 77 अ नुसार पंचायत समिती सल्ला देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत सरपंच समितीची तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम कोणतं 77 अ काय सांगतं की पंचायत समिती सल्ला देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत सरपंच समितीची तरतूद केली आहे. तर ही समिती काय आहे तर गटातील एकूण 15 सरपंच किंवा एकूण सरपंच संख्येच्या 1/5 म्हणजे 1/5 यापैकी जी संख्या अधिक आहे जी संख्या जास्त आहे तितक्या सरपंचाचा समावेश हा सरपंच समितीत होतो. आणि या समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे 1 वर्षाचा असून दरमहा एक बैठक म्हणजे वर्षाच्या 12 बैठका घेतल्या जातात. आणि सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष हा पंचायत समितीचा उपसभापती. सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो पंचायत समितीचा जो उपसभापती असतो तो. आणि तर पदसिद्ध सचिव हा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी. पंचायत समितीचे जे विस्तार अधिकारी असतील ते यांचा पदसिद्ध सचिव असतात. त्यानंतर ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये समन्वय साधणे, ग्रामपंचायतीच्या विकास योजनांचा पुरवठा करणे, ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे इत्यादी कामं ही सरपंच समितीची आहेत. ठीक आहे. त्यानंतर पंचायत समितीची आमसभा म्हणजे काय तर पंचायत समितीचा विकास कामांचा वार्षिक आढावा घेण्यासाठी पंचायत समितीचे सभापती हे आमसभा बोलवतात. आमसभेचे अध्यक्ष तालुक्यातील ज्येष्ठ आमदार असतात. तर सचिव कोण असतात तहसीलदार हे सचिव असतात. 1 वर्षात किमान 2 बैठका घेतल्या जातात आणि तालुक्यातील विकास योजनांचा आढावा घेऊन जनतेला माहिती देणे व आमसभेतील घेतलेल्या निर्णयांची माहिती जिल्हा परिषदेला देणे ही पंचायत समितीच्या आमसभेची महत्त्वाची कार्य आहेत. आता यावर आधारित आपण काही क्वेश्चन बघणार आहोत. तर सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात आत्ताच आपण बघितलं. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांची निवड ही 2.5 वर्ष कार्यकालासाठी केली जाते. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण कार्य करतो तर गट विकास अधिकारी म्हणजेच BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. त्यानंतर आता आपण पुढील प्रकरण पाहणार आहोत. ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद. याच्यामध्ये आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याविषयी, त्यांची स्थापनेविषयी, त्यानंतर रचना, त्यानंतर कार्यकाळ या टप्प्यांमध्ये आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यानंतर नागरिक स्थानिक शासन संस्था म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. त्यानंतर महानगरपालिका, त्यानंतर नगरपंचायत, नंतर कटक मंडळे, महाराष्ट्रातील मुलकी महसूल प्रशासन म्हणजे विभागीय आयुक्त असतील, उपजिल्हा अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असतील, तहसीलदार असतील इत्यादी मुलकी प्रशासन जे आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. अशा प्रकारे आपण संपूर्ण पंचायत राज हा विषय या ठिकाणी बेसिक जो आहे तो परिपूर्ण असा करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हा व्हिडिओ आणि PDF तिथून तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.